बाकी अजून काहीतरी नवीन. मग आज वर्टिकल नाही शूट करत आहे, लँडस्केप शूट करतो आहे. त्याचं रिझन पण आहे माझ्याकडे एक, कारण की व्हिडिओमध्ये नवीन एक सबस्क्रायबर आलेले आहेत. हा पोर्शन मी टाकून नवीन कोणी सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी थँक्यू. जुने कोण बघताय त्यांच्यासाठी पण थँक्यू की बाबा तुम्ही मला बघताय. आणि शर्टचा कलर कसा वाटतो माझ्याकडं आज? हा शर्टचा कलर मला भरपूर लोकांनी कॉम्प्लिमेंट केले शर्टबद्दल, त्यांनी कोणी केलं त्यासाठी थँक्यू. जर एडिटिंग करताना हे रिंग लाईट राज, जर तू एडिट करशील रिंग लाईट बाबा राहू दे, व्हिडिओमध्ये असेल तर राहू दे, शॉर्ट्समध्ये अपलोड करतो तर वर्टिकलमध्ये शूट कर मला क्रॉप कर. आणि जसं आपण नॉर्मली व्हिडिओ अपलोड करतो तो त्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये हे करून टाकते, अपलोड करून टाक. आणि हा जरासं लाईटिंगचं वेगळा आवड हे वाटत असेल तुला एडिट करायला, कर तेवढं एडिट आणि टाकून टाक. तर आज भरपूर दिवसानंतर मूवी बघायला गेलो होतो, मराठी मूवी होती महाराष्ट्र शाहीर बरोबर नाव बरोबर येते. मूवी खरं म्हणायला गेलं तर खूप चांगली होती, भरपूर दिवसानंतर पाहिल्यानंतर मला खूप मूवी आवडली. पण आणि पण खराब गोष्ट ही वाटली की आम्ही ज्या थिएटरमध्ये गेलो होतो त्या थिएटरमध्ये मोजून 10 ते 15 लोक ती मूवी पाहायला आले होते. आणि मूवी जस्ट होऊन एक आठवडा पण कम्प्लीट झाला नव्हता, जस्ट तो 3रा दिवस होता मूवी रिलीज होऊन. आणि मला यापेक्षा नव्हती, पण मूवी खरंच खूप चांगली होती, त्यातले सॉन्ग पण खूप चांगले होते. आणि एक कंपॅरिझन करायला गेलं तर मला ती मूवी या मूवीपेक्षा पण चांगली वाटली. तर ही मूवी खूपच चांगली होती खरं म्हणायला गेलं तर. पण काय करणार, आजकालचे जे ऑडियन्स आहे त्यांना मास आणि मसाला मूवी जास्त आवडतात, अशा मूवी खूप कमी आवडतात. तर एक होती आणि खरंच ॲक्चुअलमध्ये मला सुझुमे मूवी बघायची होती, पण ॲक्चुअलमध्ये त्याचं तिकीट मला भेटलं नाही. सीन असा आहे की अख्ख्या पुण्यामध्ये ती एका थिएटरला आणि त्या थिएटरला मला तिकीटच भेटलं नाही ॲक्च्युअलमध्ये. त्याच्यामुळे मग मी सेकंड बघायला गेलं तर मी आपली मराठी मूवी बघायला गेलो. आणि जर मला फ्रीमध्ये सुद्धा, लिटरली म्हणतो मी फ्रीमध्ये सुद्धा जर मला ह्या ही मूवी बघमध्ये असले ना तर मी गेलो नसतो, मी घर झोपून राहिलो असतो, पण ती मी बघायला गेलो नसतो. आणि मला कितकं बरं वाटते की मी मराठी मूवी बघितली म्हणून. ॲक्च्युअलमध्ये खूप मूवी चांगली आहे, मला आवडले, सॉंग्स आवडले खूप एकदम. मी जेवढं पण तुम्ही म्हणले सेकंड पण मला वाटलं नाही की किती दिले रुपये, किती उगस दिले म्हणून. मला किती मूवी आवडलेली आहे आणि खरंच चांगली आहे, पण स्टोरी चांगली आहे आणि बऱ्यापैकी ॲक्टिंग वगैरे खूप चांगली केलेली आहे. ॲक्ट्रेसचं नाव मला आत्ता ह्या मूवीमध्ये आठवत नाही, मला आठवत नाव राजचा ह्या मूवीमध्ये आठवत नाही आहे. मी राजला सांगेल आमच्या की ॲक्टरचा फोटो लीडला जो आहे ना त्याचा फोटो आणि त्याचं नाव ॲड करून तो एडिट तो कम्प्युटरमध्ये काढणार आहे. काय प्रॉब्लेम होणार, 2 दिवस लाव पण प्रॉपर एडिट कर. आणि मी अजिबात विचार नाही करणार, मी सगळं एकदम रॉ एकदम जे का असेल ते एडिट तू करणार आहेस. कसं काय करायचं ते कर, कुठं कुठं म्युझिक लावायचं, कुठं काय लावायचं सगळं तुझ्याकडे, ते फ्री आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी प्रयत्न करेन की आता थोडंसं व्हिडिओ थोडं लेट येते, कारण की आम्ही दोघांनी असं डिसाईड केलं की इथून पुढे जे व्हिडिओ आहेत ते प्लॅननी होतील, असं एकदम रॅन्डमली काय नसणार. सगळं प्लॅन व्हिडिओ असतील, प्लॅन सब्जेक्ट असतील, त्याच्यावर आमचा रिसर्च असेल आणि त्याच्यानुसार तो व्हिडिओ आम्ही पोस्ट करू. इतके दिवस जे चालू होते ते मला फक्त एक स्टार्टिंग पाहिजे होतं की एक मोटिवेशन पाहिजे होतं की बाबा हा आपल्याला अपलोड करायचं आहे, पण तेच नव्हतं का, मग ते कंटिन्युअस नव्हती. आता एक आहे माझ्याकडे की बाबा हा मी 5 दिवस रिसर्च करेल एखाद्या गोष्टीवर, त्या गोष्टीवर एकदम पॉईंट टू पॉईंट ठेवीन सगळं आणि तिथनं पुढं माझा व्हिडिओ मी अपलोड करा, तेच प्रयत्न राहील. तर हे एक जस्ट अनाउन्समेंट समजा, इथनं पुढं आता एक 3-4 दिवस काहीच व्हिडिओ येणार नाही. ह्यात नंतर जो व्हिडिओ येईल ते व्हिडिओ एकदम प्लॅन असतील, हाय क्वालिटी असतील आणि हाय एडिटिंगने असतील. तर हे त्याचं एक अनाउन्समेंट समजा, जर कोण नवीन बघत असेल तर जुन्या लोकांना काय नाही आहे, मी 10 दिवसानंतर अपलोड केलं काय फरक नाही पडणार, रोज अपलोड केलं तर काय फरक नाही पडणार. आणि ते बघतातच ते, त्यात काय म्हणणार, जवळचे लोक आहेत ते बघणारच. आणि नवीन कोणी जर बघत असेल व्हिडिओ तर थँक्यू, आणि जुने असेल तर त्यांना पण थँक्यू. तर त्या मूवीमध्ये एक डायलॉग आहे, जो डायलॉग मला स्वतःही बोलायला खूप आवडतो आणि त्या मूवीनेसुद्धा हा डायलॉग घेतल्यामुळे मला एकदम असं एकदम नाही का वेगळं वाटलं. तर डायलॉग हा आहे की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा,